क्रिकेटच्या विश्वात एक दिवसीय सामने सुरू होण्याआधी 1950 मांडके चषक सुरू करण्यात आला. डी बी देवधर यांच्या संकल्पनेतून हे आगळेवेगळे सामने आजही सुरू आहेत. येत्या 12 मे हे सामने डेक्कन जिमखाना पिवाशीच्या मैदानावर होणार आहेत. या सामन्याकरिता 6 सहा नामवंत संघ सहभागी होणार आहेत. विजेत्या संघास रोख 15,000, उपविजेत्या संघास 10,000 चषक दिले जाणार आहेत, अशी माहिती पिवायशी हिंदू जिमखान्याचे सचिव विनायक द्रविडी यांनी पत्रकार परिषदेत दिली. मांडके ट्रॉफी इज अ युनिक फॉर्मॅट. 8 ओव्हर असते, 2 असतात. पहिली इनिंग 40, दुसरी इनिंग 20. आणि दिस इज द ओनली फॉर्मॅट जिथं एक विकेट पडली की 5 कमी होतात टोटलमधून. त्यामुळे शेवटचा बॉल पडेस्तोवर मॅचचा रिझल्ट अनप्रेडिक्टेबल असतो, काही घडू शकतं. तो शिसासारखं गेम आहे ॲब्सोल्युटली. कधी 2 पटकन पडतील, 10 कमी होतील, काही वेगळं करायला गेलं तर यू हॅव टू कीप विकेट्स इंटॅक्ट अँड गेट द रन्स. दॅट इज द चॅलेंज. आणि 8 ओव्हर असल्यामुळे बॉलर्ससाठी चॅलेंज असं असतं की 6 टप्प्यावर टाकणं अवघड गोष्ट आहे. त्या 2 वाढल्यामुळे तर चॅलेंज त्यांचंही अजून वाढतं. तर हा फॉर्मॅट अतिशय फेमस आहे आणि मला आवर्जून प्रोफेसर डी बी देवधर सरांचं नाव घ्यायला लागेल याला, कारण सरांनीही हा फॉर्मॅट इंट्रोड्यूस केला क्रिकेटमध्ये फर्स्ट टाईम. आणि पी वाय सी इज द पायोनियर, त्याचा मला फार अभिमान आणि आनंद आहे की हा फॉर्मॅट देवधर सरांनी पी वाय सीमध्ये लॉन्च केला आणि जो आजपर्यंत सगळ्यात कॉम्पिटेटिव्ह फॉर्मॅट म्हणून पॉप्युलर आहे.